विनंती करतो की त्यांनी काम आहे तालुक्यात साहेब, तुमचं नक्कीच आहे, तुमच्याही गावाला अभिमान आहे, आदरणीय चौधरी सर तेच थांबा ना. सुस्वागत असलेले संतांनी माझे सहकारी मित्र सुनी साहेब, नवीन आलेले शेळके साहेब, त्याचप्रमाणे ताई आमच्या, सुप्रशी दादा व इतर मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही मी, इतर मान्यवर. तसं हा तालुका मी ज्यावेळेस इथे आलो तर हा तालुक्याच्या वेळेस मी बघितला तर मला असं वाटलं की हे स्वित्झर्लँड आहे आणि इथल्या शेतकऱ्यांचे बगले बघितल्यानंतर तर मी एकदम भारावून गेलो. आणि मला अशी भीती वाटायची की इथं एखादा दरोडा पडला काय पडला तरी कसं तपास करायचा काय करायचं. मी नेहमी माझ्या पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांबरोबर अरे बाबा बनले आहेत बरं का, इकडं पेट्रोलिंग करा, सायरन वाजवा, सगळ्या या गोष्टी असायच्या. आणि येताना रस्त्यामध्ये म्हणजे मला फोन आला एस पी साहेबांचा की तालुक्यात तू चाललाय काम करायला पण तिथे आशा ताईंना सांभाळतो, किती चिडल्या तू काही चिडू नकोस काय करू नकोस, पण आशा ताईंचं काम करण्याची पद्धत खूप सुंदर आहे. आणि लेडीज म्हणून एवढ्या मोठ्या माणसांमध्ये काम करणं हे सोपं काम नाही आणि आशा ताईंचं काम असं आहे. एकदा बोललो ताई मुंबईचा पाऊस असा रप्र येतो तसं तुमचं राग होतं पण तुमच्या मनात काय नसतं, एकदम शांत, त्याच्यामुळे भीती वाटत नाही. म्हणून मी मुद्दाम हा विषय घेतला की शेळके साहेबांना सांगतो आवाज केला काय केलं ते एकदम मायाळू आहे, समजून सांगितलं तर ऐकतात. आणि त्यांची धडपड ती सर्वसामान्य माणसासाठी आहे, ती तितकंच सत्य आहे. म्हणजे आज नुसता एक शेतकरी आला तो म्हणला साहेब माझे 8 लाखाचे बटाटे घेतले गेले, 6 महिन्यापासून पैसे मला मिळाले नाही आहे. लगेच फोन केला, मला सांगितलं जा शेलार साहेबाकडे, शेलार साहेबाला म्हटलं कॉल डिटेल्स काढा. शेतकऱ्यासाठी आपण काम करायचं कारण मी स्वतः शेतकरी आहे. शेतकऱ्याला लागणाऱ्या ज्या पूरक गोष्टी आहेत त्याला फिक्स भाव आहे, म्हणजे डिझेल असेल, तुमचं खत असेल, मजुरी असेल, पण शेतकऱ्यांनी काढलेलं मालाला फिक्स भाव नाही, त्यामुळे ही जी दुपळी आहे त्यामुळे शेतकरी कधी वर येणार नाही. म्हणून मला शेतकऱ्याविषयी इतका आदर वाटतो की मी शेतकऱ्याचं पहिलं काम करतो कुठेही असो काही असो. आणि हा तालुका खरोखर सुंदर आहे, खांद्याला खांदा देऊन काम केलं सगळी साहेबांशी. लोकसभेला काही अडचण आली तर मला त्यांनी मदत केली. सुरुवातीला म्हणजे माझी सगळी सर्व्हिस मुंबई पुणे कमिशनर एरियात झाली, आता सातबाराच काढायचं काय, मग काय अडचण आली की मग सबनीस साहेबाला फोन करणार, मग समजून घ्यायचं, त्याप्रमाणे काम करायचं. तर माझं म्हणजे त्यांना सत्तारमूर्ती जे आहेत सबनीस साहेब त्यांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. वाघमारे साहेब आहेत त्यांनी खूप छान काम केलं लोकसभेला आणि काही अडचण आली तर त्यांना फोन करणार, त्यांच्याकडून माहिती घेणार. आणि दुसरी गोष्ट की जे नवीन साहेब आलेले आहेत शेळके साहेब त्यांना सुद्धा आम्ही खांद्याला खांदा देऊन काम करणार. आणि या तालुक्यातले सर्व लोक चांगले आहेत, प्रेमळ आहेत. मला तर असं वाटतं माझे 20 महिने राहिलेले, मी ताईंना सांगणार आहे 8-9 महिने माझी बदली होईल, पण त्याच्यामध्ये 1 वर्ष मला वाढून द्या कुठल्याही परिस्थितीत. इतक्या तालुका सुंदर आहे या तालुक्यासारखा आमच्या महाराष्ट्रात कुठल्याच तालुक्यात, हा इतकं सुंदर आहे आणि लोक छान आहेत, राजकीय लोक छान आहेत, काम करायला इंटरेस्ट येतो, रात्रंदिवस तुमची सेवा करायला आम्हाला या तालुक्यामध्ये मिळालेली आहे आणि त्याचं आम्ही चीज करून दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज,
जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।